राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रणिती शिंदे यांच्या जनवात्सल्यावरती भेट घेतल्याने ही येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीची नांदी तर नाही येणार याविषयी चर्चांना उधाण आलंय. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त सात रस्ता येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी एकत्रित आले होते. काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी अभिवादन केल्यानंतर आमदार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जनवात्सल्यावर चहाचं आमंत्रण दिलं. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांची शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या भेटीत आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही सात रस्त्याच्या पुतळ्याजवळ एकत्रित आलो. गतवर्षाप्रमाणे राष्ट्रवादी पक्ष 10:10 त्यांना पुष्पहार अर्पण करायचं होतं. त्या दरम्यान काँग्रेस पक्षाचे काही नेते अध्यक्ष वगैरे होते, त्यांनी थांबले ते आमच्यासाठी. आणि त्यांचा विचार होता की एकत्रितपणानं आपण हा पुण्यतिथी आपण पुष्पहार देऊन साजरा करूया. त्या दृष्टिकोनात आम्ही साजरा केला आणि चायने ताईंनी आम्हाला चहाला इन्व्हिटेशन दिलं, त्या चहासाठी आम्ही इथे आलेलो आहे. आणखी दुसरं काही चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडी संदर्भात आगामी महापालिका संदर्भात काहीच विचार झालेला नाही. आता इथून पुढे काय विचार होईल ते पुढे बघूया. महाविकास आघाडी एकत्रित येऊन लढली पाहिजे, तरच भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं जाऊ शकतं, असं राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव आणि मनोहर सपाटे यांनी आपले मत मांडले. परंतु याबाबत काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याचं दिसत आहे. दरम्यान ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. यावेळी राष्ट्रवादीचे संतोष पवार, शफी इनामदार, महेश गादेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, मनोज अलगुलवार, अंबादास करगुळे, गणेश डोंगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान या भेटीदरम्यान काँग्रेसच्या शहर महिला आघाडीच्या हेमा चिंचोळकर यांच्यासह महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या. तर शहर राष्ट्रवादी महिला आघाडीची एकही महिला पदाधिकारी उपस्थित नव्हती. या भेटीमुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जर महाविकास आघाडी झाली तर महापालिकेतील सत्ता परिवर्तन होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.